सर कुठल्या जातीची व्हरायटी सांगाल का आम्हाला? कांद्याची कुठल्या जातीची व्हरायटी सांगाल का? हे जे कांदा आहे प्रसिद्ध आहे कांदा, जो की उन्हाळ्यामध्ये लागवड केली जाते, छान स्टोरेजसाठी चांगला आहे, बर रोगासाठी पण सहनशील आहे, सर होत नाही किंवा काहीच नाही. कोणती जातीचा आहे, जात सांगाल काय आम्हाला? प्रसिद्ध आहे कलासेट कंपनीचा प्रसिद्ध कांदा. बर, या ठिकाणी आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांना अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न काढण्यासाठी सरांकडून आपण आज माहिती घेऊयात. शिमला मिरची आपण पाहू शकता, अतिशय उत्कृष्ट दर्जाची शिमला मिरची या ठिकाणी पाहायला मिळेल. चकचकीत व चमकदार शिमला मिरची आपण पाहूयात. सर आम्हाला शिमला मिरची विषयी शेतकरी बांधवांना माहिती द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे कलासेट कंपनीची प्रोफेसर, जे की तुम्हाला 35 दिवसामध्ये पहिला तोडा चालू होईल. 35 दिवसामध्ये पहिला तोडा चालू होईल. आणि रोपाची लागवड किती दिवसानंतर करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी? लागवड तयार झाली पाहिजे, साधारण शेतकरी महामंडळाचं महाबीज या ठिकाणी कशा प्रकारे केळीचं उत्पन्न घेऊ शकते आपण शेतकरी बांधवांनो सरांकडून माहिती घेऊयात. पाहू शकतो शेतकरी मित्रांनो, सरांकडून माहिती घेऊयात. सर महाबीज केळीविषयी आम्हाला माहिती सांगाल का शेतकरी बांधवांना? बीड जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे की केळीचं उत्पन्न सुद्धा कशा प्रकारे घेऊ शकतात. महाबीजची G9 केळी म्हणून असते, ही टिशिकल्चरची व्हायरस फ्री इंडेक्सिंगमध्ये आपल्याला एक नंबरची म्हणजे लॅबोरेटरी टेस्टिंग करून तयार केली. आपल्याकडे महाबीजची केळी आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे 5 रुपयाप्रमाणे आपल्याकडे बुकिंग असते. 5 रुपयाप्रमाणे बुकिंग असते, ती रोप 5 रुपयाप्रमाणे बुकिंग घेते. महाबीजच्या आहे 2 महिन्यापूर्वी किती महिन्यानंतर याचं फळ चालू होऊ शकतं सर? त्याचं 4-5 महिन्यानंतर 5 महिन्यामध्ये फळ चालू होऊ शकतं. एक 3 वर्षामध्ये आपल्याला याचे 3 कापणी घेतल्या जातात, 3 वेळा पीक घेता येते. जवळपास 2.5 ते 3 वर्षे एकदा लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षे लागवड करायची गरज नाही शेतकरी बांधवांना. पाहू शकता शेतकरी मित्रांनो किती मोठा गड आहे आणि शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल असं या ठिकाणी. गडाचं वजन जवळपास 20 ते 35 किलो, 30 ते 35 किलो एका गडाचं उत्पन्न निघू शकते. आणि एकदा लागवड केली की 3 वर्ष लावायची गरज नाही. महाबीजचे जे रोप आहेत ते 25 ते 50 दिवसाचे असतात, त्याच्यामध्ये मरतुकीचं प्रमाण कमी येतं, कारण की आपण रोपांची हार्डनिंग करून. दैनंदिन जीवनामध्ये पालेभाज्यांचं महत्व शेतकरी बांधवांना माहिती आहे, तरी सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण शेतकरी बांधवांना पालेभाज्यांचं महत्व जाणून घेऊयात किंवा माहिती घेऊयात. सर मॅडम नमस्ते, शेतकरी बांधवांना काय सांगाल मॅम? हा स्टॉल लावलेला आहे, नक्कीच आपल्या पूर्वजांचं आरोग्य किंवा आयुष्य जास्त होतं आपल्यापेक्षा असंही म्हणू या पालेभाज्यांमुळं. ते पाहू शकता आपण शेतकरी बांधवांनो. रासायनिक खतं या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांसाठी स्टॉलवरती आलेलो आहोत. शेतकरी बांधवांना आपण दाखवूयात की रासायनिक खतांचा सुद्धा चांगल्या प्रकारे प्रादुर्भाव जमिनीवर होतो किंवा केला पाहिजे. जय हिंद सर. जय काय सांगाल सर शेतकरी बांधवांना परळी तालुक्यातील किंवा बीड जिल्ह्यातील? सांगेल की भारतीय फास्ट लिमिटेड जे विश्वास आहे तुमचा जय किसानवर 17-10-20-12-32 जसं तुम्ही विश्वासाला घेता तसंच आमचं म्हणजे इन्सेक्टिसाईड पण आहे, वाटर सुटेबल पण आहे, त्याच विश्वासानं तुम्ही सर्व खतं खरेदी करा. धन्यवाद. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपण पेस्टिसाईडची सुद्धा माहिती घेऊयात. सर काय सांगाल शेतकरी बांधवांसाठी? तीन बॉटल जे आहेत पूर्ण गॅस पॉइजन लिक्विडमधलं इमामॅक्टिन वगैरे आणि बाकी सगळ्या. त्याचबरोबर आपण पाहूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाची पालेभाज्या सुद्धा किंवा फळभाज्या सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. सर काय सांगा शेतकरी बांधवांना? आणि आमच्याकडे सिंजेंडा कंपनीचे देशीमध्ये टोमॅटो आहे, मिशेटमध्ये हे देशीमध्ये याची क्वालिटी सगळ्यात चांगली आहे, मार्केटमध्ये चालणारं एक नंबर तो आहे. हे आमचं साहो म्हणून आहे जे की बँगलोरच्या मार्केटमध्ये पण अतिशय प्रसिद्ध आहे. काय येणारे टरबूज आहे एकदम लालमध्ये, वजन फक्त 3 ते 3.5 किलोपर्यंत. नक्की शेतकऱ्यांचा फायदा होईल, नक्की शेतकऱ्यांना. त्याचबरोबर आपण पाहू शेतकरी मित्रांनो गोदावरी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सरांशी बात बोलूयात. त्याचबरोबर आपण सरांच्या स्टॉलवर आलेलो. सर काय सांगाल शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना काय सांगाल आपल्या कंपनीबद्दल? आपल्या कंपनीचं लायगर आहे, यमराज आहे, सरपंच आहे, एसएनआर मशिनरीचं स्टेशन आहे, पांढरी माशीसाठी आहे. कशा कशासाठी वापरतो त्याचा? पांढरी माशी, ब्लॅक थ्रीसाठी आणि यमराज आहे, यमराज मावा तुकडे
बर शेतकरी बांधवांना नक्कीच चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला या ठिकाणी आज पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती. औषध शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारच्या व्हरायटी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. मॅम नमस्ते, काय सांगाल शेतकरी बांधवांना? त्याचबरोबर आपण डिपार्टमेंटकडून सुद्धा माहिती घेऊयात की चांगल्या चांगल्या प्रकारच्या व्हरायट्या अथवा फळं पालेभाज्या या ठिकाणी आपण पाहू शकता. तरुण तडफदार डिपार्टमेंटचे अधिकारी आपल्यासोबत आहेत. सर नमस्ते, काय सांगाल शेतकरी बांधवांना? आपल्या डिपार्टमेंटकडून शेतकरी बांधवांना काय माहिती द्याल सर? सर अशी माहिती की आपण जे राज्यस्तरीय जे आपला कृषी महोत्सव आहे यामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम परळी शहरामध्ये पहिल्यांदाच कृषी प्रदर्शन होते, यामध्ये तुम्ही आलात. बीड जिल्ह्यातील अथवा परळी तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय सांगाल की ज्या काही नवीन व्हरायटी आहेत त्या सगळ्यांनी आत्मसात कराव्यात आणि त्याप्रमाणे आपलं उत्पन्न वाढवावं, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद सर. शेतीला तोड नाही, जगाचा पोषणदार शेतकरी बांधव असतो हे आपल्या समोर उदाहरण आहे. अतिशय छान प्रकारच्या व्हरायट्या आणि डिपार्टमेंट आपल्यासोबत आहे. आपण आज डिपार्टमेंट मॅम नमस्ते, शेतकरी बांधवांना काय माहिती द्याल का महाराष्ट्रातील? या शिमला मिरचीबद्दल माहिती द्या आम्हाला, कोणत्या जातीची व्हरायटी आहे व किती दिवसामध्ये कालावधी या शेतकरी बांधवांना उत्पन्न देऊ शकतो? अतिशय उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारचा ड्रॅगन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकता शेतकरी मित्रांनो ड्रॅगन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आहे या ठिकाणी आणि पेरूस सुद्धा चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. त्याचबरोबर नवीन चांगल्या फळांची सुद्धा आपण माहिती घेऊयात. सर नमस्ते, सर काय सांगाल, हे कोणते फळ आहेत? हे अवॅकॅडो फळ आहे. ह्याची मूळ शेती अमेरिका, जपान आणि इस्रायल मध्ये होते. आपल्या भारतामध्ये सुद्धा होते का? 2018 पासून मी प्रयोग केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे सक्सेस झालेला आहे. याचे फायदे काय आहेत शेतकरी बांधवांना? याचे फायदे अँटीबायोटिक फळ आहे, बीपी शुगर आणि कॅन्सर साठी चालतं. अतिशय उत्कृष्ट फळ आहे आणि बाजारामध्ये याचा अतिशय चांगला भाव, मॉलमध्ये सध्या 1000 रुपये किलो विकत आणि 800 ते 700 रुपये किलो हे फळ आहे. याचे रोप पाहिजे असतील तर कुठे येतील सर? याचे रोप पाहिजे असेल तर मी स्वतः रोप 5 वर्ष शेतात रिसर्च केल्याच्यानंतर मी माझ्या शेतामध्ये रोप तयार केले आहे. कुठेतरी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना धोका होणार नाही याची गॅरंटी आहे, जेणेकरून 5 वर्षाचा अनुभव तुमचा सांगेल. आता शेतात काय पिकते त्याच्यापेक्षा बाजारात काय विकते याला महत्व आहे, लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच वाचणार आहे, नक्कीच कुठेतरी शेतकरी बांधवांना फायदा होईल. धन्यवाद सर. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या ठिकाणी आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे. सर काय सांगाल आरोग्यासाठी शेतकरी बांधवांना आमच्या? नक्कीच कुठेतरी आरोग्य विभाग सुद्धा आपल्याला सांगतोय की शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर केला पाहिजे किंवा औषधांचा वापर केला पाहिजे. धन्यवाद मॅम. शेतकरी बांधवांसाठी आपण आज आलेलो आहोत आमच्या अण्णांच्या स्टॉलवरती. आमचे अण्णा म्हणजेच अनेक वर्षे बीड शहरामध्ये काम करून आज परळीच्या कृषी विद्यापीठामध्ये विभागामार्फत स्टॉल लावलेला आहे. अण्णा काय सांगाल शेतकरी बांधवांना माशा या उत्पादनाविषयी? शेतामध्ये उपलब्ध असेल आणि पाण्याची बारमाही जर सोय उपलब्ध असेल चांगल्या प्रकारे मच्छी व्यवसाय त्यामध्ये करू शकता. शेततळ छोटस बनवून आपला व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो. किमान आपल्याला 1/2 एकर शेततळ असावं अपेक्षित आहे. नक्कीच डिपार्टमेंटचे सुद्धा कुठेतरी सहकारी शेतकरी बांधवांना आहे. पाण्याशिवाय शेती होऊ शकत नाही आणि शेतीला पाणी असेल तर काही होऊ शकतं. आपण कशा प्रकारे शेततळ केलं पाहिजे याची माहिती घेऊयात. सर नमस्ते, शेतकरी बांधवांना काय सांगाल? शेतकऱ्याची खूप आवश्यकता आहे या दिवसामध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं शेतकऱ्यांना. आज नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपल्या ताडपत्रीची काय लाईफ आहे, किती वर्ष शेतकरी बांधवांना त्रास होणार नाही? 5 वर्ष सर्व्हिस वॉरंटी असतं, 5 वर्ष लाईफ आहे याच्यावर. 5 वर्ष लाईफ आहे, लाईफ आहे. आणि शेतकऱ्यांनी काढली जर घेतली तर 7-8 वर्ष पण जाऊ शकतं. 8 वर्ष पण जाऊ शकतं.